गेला 30 साल, काही हरकत नाही आहे. आपल्या पाहुण्याचा शुभ सन्मान करायचा आहे, माईची शाल. माईची शाल आपल्या स्पर्धेतील एक मोमेंटो. आणि त्यानंतर मी विनंती करतो आपले मान्यवर कुणाल पाटील यांना, याचा देखील एक शुभ सत्कार होणार आहे, इथे शुभ सन्मान होणार आहे. ओमकार यांच्या हस्ते, ओमकार म्हात्रे यांच्या हस्ते. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय. हॅलो 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 हॅलो. सायंगळच्या रम्य प्रहारी सद्गुरु साईनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि स्वर्गीय कुमार क्रियांश नवनीत वजे याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी झहीरागे क्रीडा मंडळ क्रियांश शिलेवन डंबुली यांच्या वतीने अंडरम क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस दरम्यान या ठिकाणी चालू असलेली लढत साईचरण मॅजेस्टिक बदलापूर विरुद्ध जॉर्ज भार्गव इलेव्हन या दोन संघांमध्ये लढत आहे. दरम्यान फलंदाज टॉम कुरा फलंदाज या ठिकाणी टॉम आणि बाबू ही सलामीची जोडी या ठिकाणी साईचरण संघाचे. दोन्ही संघांना सूचना आहे की आपला एखादा अतिरिक्त खेळाडू असेल तर कॉमेंटरी बॉक्स मध्ये वाटवा. या ठिकाणी आम्हाला चिट्टू पावजे, तुमचा अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवायचं आहे नाव सांगण्यासाठी. आम्हाला या ठिकाणी नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे. प्लीज आय हॅव रिक्वेस्ट यू. थांबा जरा 2 मिनिट थांबा, अन्यथा पेनल्टी लागेल. सर्व संघांना नियम आहे. सुनील फुलोरे आपण सुद्धा जर कुठे असाल तर व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दरम्यान गोलंदाजाचं नाव काय? आकाश. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आला आणि त्याला सामना करतोय बाबू साईचरण संघाचा. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न बघूया. एक चोरटी धाव घेण्याचा या ठिकाणी यशस्वी चाल होती. पंचाचा निर्णय या ठिकाणी निर्धाव होतोय चेंडू. दुसरा चेंडू या ठिकाणी या खेळपट्टीवरती या षटकामध्ये निर्धाव होतोय आकाशाच्या गोलंदाजीवरती. 5 षटकांच्या सामने आहेत. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मधील आपण असं या ठिकाणी बघायला मिळते. प्रथम सलामीवीर बाबू सामना करतोय आकाश याचा. रिव्हर्स साइड कडून पंचांच्या उजव्या बाजूने जलद गतीचा मारा या ठिकाणी. बॅटची कडा घेऊन एलिव्हेशन चेंडू नो बॉल आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेर असल्या कारणास्तव जलद गतीचा मारा या ठिकाणी. बॅटची कडा घेऊन चेंडू नो बॉल आहे. बॉल काउंट झाली, नवीन बॉल द्या. मॅचचा बॉल मिळालाय, ऐकलत का पंच? मॅच बॉल मिळालाय. बॉल काउंट असेल. अंडरआर्म टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी पालन करत असताना आम्ही स्पर्धा या ठिकाणी खेळवतोय. सॅगी आणि सूरज हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये एक महत्वपूर्ण जबाबदारी असते. क्रिकेटमध्ये ईश्वराचं स्वरूप दिलं जातं पंचांना. सर्वस्व अधिकार हे क्रीडा स्पर्धेमध्ये पंचांच्या हातामध्ये असतात. दरम्यान नवीन फलंदाज पियुष
क्रमांक दोन वरती फलंदाजीला सज्ज होतोय पियुष आणि त्याला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज आकाश याचा आतापर्यंत तीन चेंडू झालेत धावसंख्या होती दोन एक गडी बाद दोन जलद गति गोलंदाज या ठिकाणी खुल्या गटामधून बघायला मिळतात दुपार पासून वॉट अ शॉट चांगल्या प्रकारे फ्रंट फुट लावून थोडीशी स्टेप आउट करून हलक्या हाताने फ्लिक केलंय शॉट मिड विकेट रिजन मध्ये जातोय चेंडू तोपर्यंत एक धाव होते स्ट्राइक रोटेशन होतोय संध्याकाळच्या सायंकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर अशी खेळपट्टी एक अनुकूल पोषक असं क्रिकेटसाठी वातावरण या क्रीडानगरीमध्ये तयार झालंय जसजसा वेळ होणार तसं हवेचं या ठिकाणी गती वाढत चालली दवाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो संध्याकाळच्या सत्रामध्ये खाडीच्या खोऱ्याच्या क्रीडांगणामध्ये दरम्यान पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेप आउट करत चेंडूला सन्मान केलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव मिळवत आहेत आणि साहजिकच एकेरी दुहेरी धावसंख्या आपला स्कोअर फलक या ठिकाणी वाढवते गुणफलक वाढवते महत्वाची असते धावसंख्या होते चार एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते चार पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे पॉवर प्ले 38 सर्कलचे हे षटक आहे या षटकामध्ये शॉर्ट सिलेक्शन करताना आपल्याला तंत्र किंवा कौशल्याचा वापर करावा लागतो नजाकत या ठिकाणी आपण बघावी लागते एक बलाढ्य संघ या ठिकाणी आपल्यासमोर जॉर्ज फार्गव आणि त्यांच्या अपोजिट त्यांच्या विरुद्ध म्हणून साई चरण मॅजेस्टिक बदलापूर गावातून हा संघ या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट होतोय दाखल होतोय 101 होतोय प्रत्येक खेळाडूला एकच एकची संधी देण्यात असते आणि पुन्हा एकदा चांगला फटका व्हॉट अ शॉट व्हॉट अ ब्युटिफुल कव्हर ड्राइव्ह नो फील्ड ऑफ चान्स फॉर रन शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर चांगला फटका वेदून चेंडूला सीमा पार केलाय आणि या चौकाराबरोबर हे षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा खर्च झाले होते परंतु अखेरच्या चेंडूवरती फलंदाजाने थोडासा विचार केला कारण हे षटक पॉवर प्लेच आहे या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा मिळतील हे फार महत्वाचं असतं आणि याच विचाराने हाच कानमंत्र आपल्या अंगी घेऊन फलंदाजाने थोडस आक्रमक पवित्र अंगीस बाळगून फ्रंट फुटला येऊन स्टेप आउट करून कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेकडे पाठवलाय चौकार जरा खेळाडूंना सूचना आहे सीमारेषेवरची खेळाडू बसलेत सरळ त्यांनी थोडस सीमारेषेपासून थोडं मागे चला पडदा त्यांनी तो पडद्यापासून त्यांनी जरा पडदा सोडायचा आहे आणि त्या व्हाईट पट्टीच्या मागे बसायचं तुम्ही सर्व खेळाडूंनी सीमारेषा मनोज त्यांना मनीष सीमारेषा आहे सीमारेषेवरच्या खेळाडूंना जरा मागे घे ओके त्या व्हाईट स्पर्धेच्या बाहेर बसा विनंती असणारे सर्व खेळाडूंना उठायचे 2 मिनिटं मॅच थांबवा सर्व खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही पडद्याच्या मागे बसा सर्वांनी मागे बसा इथे या स्टेजच्या बाजूला जागा आहे सर्वांनी उठा मॅच थांबवायची आहे कारण की लाईव्ह चालू आहे थेट प्रक्षेपण आहे नितीत तर कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये खरंच मित्र एक उंच दर्जाची खुर्ची पण मागे घ्यायची खुर्ची पण मागे घ्या इकडे आहे सुसा ही समोरची खुर्ची आहे ती पण मागे घ्या एक मोठी उंच एक चांगल्या दर्जाची स्पर्धा धन्यवाद करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही ही स्पर्धा आपल्या समोर सादर करतोय लाईव्ह चित्रीकरण युट्यूबच्या माध्यमातून त्याचप्रमाणे डेन्स केबलच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता योगेश वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय पंच सूरज यांच्या उजव्या बाजूने कॉमेंटरी बॉक्स एंड करून पॅव्हिलियन्स एंड करून आणि त्याला सामना करतो डावखुरा टॉम बघूया इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टॉम लॅथमच्या शरीर यष्टीचा हाच खेळाडू आहे सेम पवित्र आहे चांगले टास्क आहे या खेळाडूचं बघूया फिरकी गोलंदाज चक्री गोलंदाज म्हणावा लागेल परंतु या चक्री गोलंदाजाला पहिल्या चेंडूला हलक्या हाताने सन्मान दिलाय एक धाव ते सन्मानजनक खेळाचं प्रदर्शन आपणास दुपारपासूनच बघायला मिळते आणि म्हणूनच मंडळाच्या आयोजनामधून आम्ही प्रत्येक संघाला एक सन्मानजनक एक सन्मान चिन्ह म्हणून सहभाग घेतल्याबद्दल त्याचं यथोचित पारितोषिक आणि त्यांचा आम्ही सन्मान करत असतो दरम्यान पुन्हा एकदा चालू मॅचकडं जॉर्ज भार्गव इलेव्हन आणि साई चरण मॅजेस्टिक बदलापूर या दोन संघांमध्ये चाललेली लढत एक चांगली मॅच आहे बलाढ्य मॅच होणार आहे रिव्हर्सशिप करण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मैदानाच्या दिशेने जातोय आणि दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेशन करतायत एक धाव मिळवत आहेत एका धावीने संघाची धावसंख्या होती 10 धावा
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दहा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आकाश गोलंदाजाने आठ धावा खर्च केले होते, एक गडी मिळवला होता. प्रत्युत्तरादाखल दुसरा गोलंदाज योगेश, व्हॉट अ शॉट, अतिशय सुंदर असा पॅडल स्वीपच्या स्वरूपातून सेफ आणि सुरक्षित गोलंदाज योगेश चौकार पाठवला, एक सणसणीत सणसणीत चौकार. बऱ्याच वेळानंतर एक चौकार मिळतोय, बघ चौकाराच्या स्वरूपातून धावसंख्या होते ती 14, एक गडी बाद 14 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो योगेश, सामना करतो टॉम. साई जनसंघाचा टॉम आणि त्याला जोडीला जोड देतोय तो पियुष. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगती पथावरती आहे, मार्गस्थ होतय चक्री गोलंदाज. या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलाय, एक दर्जेदार क्षेत्र रक्षण बघायला मिळतंय. जवळजवळ 2 धाव वाचवले आहेत. गांगुली खरोखर डाव्या हाताने गांगुली यानं 2 धाव वाचवले आहेत. क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव ज्याला संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दादा या नावाने ओळखलं जात होतं आणि त्याने क्षेत्र रक्षणामध्ये याच गांगुलीने आपल्या खेळाची दादागिरी दाखवली, 2 धाव वाचवल्यात. एक नेत्रदीपक क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गोलंदाज योगेश, व्हॉट अ शॉट, द ब्युटिफुल पॅडलशिप, डोळ्याचं पान फेडणार हा फटका, पापणी लवता न लवता चेंडूला, व्हॉट अ शॉट, क्षेत्र रक्षकाच्या हाताच्या बाजूने सीमा पार केलाय वन स्टप्पामध्ये, अतिशय सुंदर फटका. मी आधीच सांगितलंय डावखुरा फलंदाज आहे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजाने फार मोठी किमया केले, फार मोठा जादूगारी करिश्मा केलाय आणि त्याच पवित्रामध्ये साई चरण संघाचा टॉम, खरोखर मी आधी सांगितलं टॉम लॅथमच्या स्वरूपातून फटकेबाजी करतोय. न्यूझीलंड संघाचा एक मोठा मातब्बर खेळाडू जो मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये पंचांनी लक्ष द्यायचंय, कर्णधाराच कामगिरी करत असतो. पंचांनी लक्ष द्यायचंय, पंचांनी सामन्याकडे लक्ष द्यायचंय, आयोजकाकडनं सूचना होती तुम्हाला वारंवार टॉम. आणि आता मात्र क्षेत्र रक्षणामध्ये मोठा बदल होते, साहजिकच आहे. टॉम हा प्रत्येक गोलंदाजीवरती आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, पुन्हा एकदा त्या स्वरूपातील फटका. आणि आता मात्र या ठिकाणी थोडीशी चूक होते, परंतु चुकीला माफी नाही, एक चूक झाली आणि या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. आणि 4 धाव मिळाल्यात गांगुलीच्या हस्तातून. काही वेळापूर्वीचा जर विचार केला तर गांगुली याने एक सुंदर नेत्रदीपक क्षेत्र रक्षण केलं होतं, 2 धाव वाचवल्या होत्या, परंतु आता मात्र थोडीशी अडचण होते, थोडीशी कस करावी लागते, मिसफील्ड होते. या फटक्यावरती 3 धावांचं या ठिकाणी दंडात्मक नुकसान करावं लागते आपणास. या चौकाराने धावसंख्या होते ती 24, 24, लॉस ऑफ 1 विकेट. सलामीचा फलंदाज बाबूयाच्या परतीनंतर सर्वस्व संघाची नेक्स्ट मॅच अजिंक्य सीसी वर्सेस सारा इलेव्हन आपणास पहिला पुकार. अजिंक्य सीसी वर्सेस सारा इलेव्हन दोन्ही संघ व्यवस्थापकांनी याची नोंद घ्या. या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी या टॉससाठी या. तसेच खेळाडूंना क्रीडा रसिकांना सूचना आहे, बघा इथे समोर पडदा सोडायचा आहे, पडद्यावर कोणी हात लावू नका, पडदा सोडायचा इथे समोर स्टेजच्या समोर. धन्यवाद. कोणत्याही क्रीडा स्पर्धेचं स्वरूप जर मोठं व्हायचं असेल तर सुशोभीकरण करायचं असेल तर सर्वात महत्वाची भूमिका असते ते म्हणजे क्रीडा रसिक. जर क्रीडा रसिक असेल तरच खेळाला शोभा येऊ शकते, खेळाचा दर्जा उंच होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा हॅलो आकाश, वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये योगेशला फार मोठी गोलंदाजी करावी लागली होती, 16 धावा खर्च केल्या होत्या आणि या 16 धावा जवळजवळ संघावरचे धावपलक झाले 24. आणि आता मात्र थोडंसं धावांवर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आकाश सर सावतोय. तिसऱ्या षटकामध्ये रिव्हर्स हेड करून पंच सूरज यांच्या उजव्या बाजूने आणि त्याला सामना करतोय फलंदाज पियुष. बऱ्याच वेळानंतर पियुष फलंदाजी बॅटिंग ट्रॅक वरती येतोय. व्हॉट अ शॉट, सुंदर असा स्क्वेअर कट केला आहे, परंतु सीमारेषेवरती क्षेत्र रक्षक तैनात आहेत. एक धाव मिळते आणि आता पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाज टॉम, डाव्या हाताचा मजबूत शरीर एसटीचा खेळाडू ज्यानं मंगाच्या षटकामध्ये योगेशाच्या वरती फार मोठा हल्ला चढवला होता, मोठं एक आक्रमण केलं होतं या गोलंदाजीमध्ये, खरपूस समाचार घेतला होता. आणि आता पुन्हा एकदा आकाश याला जाब विचारण्यासाठी त्याच्या गोलंदाजीवरती
सज्ज होतोय. स्टेप आउट करतोय चेंडू भरायचे हवेमध्ये. बघूया पंचांचं निरीक्षण काय आहे. यस इट इज. पंच संदीप यांनी आकाशाकडे बोट दाखवतोय चेंडू. सुंदर अशी या ठिकाणी एक सूर उडी मारून एक झेल घेऊन टॉम याची खेळी संपवले. टॉम बॅक टू पॅवेलियन. दुसरा धक्का बसला बनाच वेळानंतर. सलामीवीर टॉम पॅवेलियन मध्ये परतला. एक मोठी खेळी केली. एक मजबूत बॅटिंगचा नजराणा फलंदाजीचा या ठिकाणी नजराणा आपणास बघायला मिळतोय. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती पॅवेलियन मध्ये परततोय नवीन फलंदाज केतन पाटील. डावखुरा फलंदाज फलंदाजानंतर त्याच्या जागी आलेला फलंदाज हा सुद्धा डावखुराच आहे. हे क्रिकेटचं मोठं तत्व असेल कल्पेश. आपणास माहित असेल की लेफ्ट अँड राईट हे कॉम्बिनेशन असतं. डावखुरा फलंदाज परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आणि गोलंदाजीवरती दडपण आणण्यासाठी डाव्या हाताचाच फलंदाज पाठवलाय. एक मोठी चाल असते, रणनीती असते क्रिकेटमध्ये आणि फार महत्वाचं असतं. गोलंदाजावरती जर आपणास हवी ठरवायचं असेल किंवा आक्रमण करायचं असेल तर लेफ्ट राईट हे कॉम्बिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. दरम्यान पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन या ठिकाणी चेंडू स्टेप आउट करून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती चेंडू फील्ड होतोय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या होते 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन गड्यांच्या मुंबईतल्या मध्ये 26 धावा झाले धावपलकावरती. आणि आता पियुष फलंदाजी करतोय. आकाश याच्या गोलंदाजीच्या पुढचा चेंडू या चौथा चेंडू या षटकातील असेल. सुंदर असं डेनेट फॉर्मॅट मधील क्रिकेटचं आयोजन अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा झेरा गे क्रियांश इलेवन चषक 2024 2024 हे पहिलं पर्व. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आत्मघातकी समजला जाणारा हा फटका क्रिकेटमध्ये. एक मोठी रिस असते परंतु तितकीच श्युअरिटी सुद्धा असते धावा मिळण्याची. बऱ्याच वेळानंतर चेंडू निर्धाव होतोय. दुसऱ्या षटकामध्ये योगेशला थोडीशी मोठ्या धावा खर्च कराव्या लागला होता आणि याच धावा थोडस वाचवण्यासाठी डिफेन्स करण्यासाठी आकाश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्जवतोय. रिव्हर्स सेंड करून डेलिगेटच्या स्वरूप नो बॉल दिलाय मला वाटतं पंचानी. ओके साइडिंगच्या मार्फत या ठिकाणी पंचानी नो नकार पकडलाय. नकारात्मक चेंडू नो बॉल जातोय. स्वैर चेंडू एकच धाव एक धाव मिळते. अतिरिक्त गुणांमध्ये अतिशय चांगलं परीक्षण आहे या ठिकाणी पंचांचं. संदीप आणि सूरज यांचं दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये एक मोठी जबाबदारी आहे, मोठी भूमिका आहे. दरम्यान पुन्हा एकदा प्रत्येक फलंदाज थोडं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न करतायत. आक्रमणावरती भर देत आहेत. बलाढ्य एक मोठ्या ताकदीचे दोन्ही संघ आहेत. चांगली फायटिंग मॅच आपणास बघायला मिळणार आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट परंतु तितकं दर्जेदार पॉलिथ्रूमध्ये क्षेत्र रक्षण होतोय. चेंडू फील्ड होतोय. चेंडू लँड केल्यानंतर चेंडू ड्रॉप झाल्यानंतर पॉलिथ्रूमध्ये फिल्डिंग करणं एक मोठी कठीण असते, मोठी कस असते, मोठी कसोटी असते गोलंदाजाची. शेवटचा चेंडू या षटकामध्ये षटक क्रमांक 3 मार्ग असते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुट लावून स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मिस होतोय आणि एस टी मागे एस टी रक्षकाने आपली भूमिका पूर्णपणे चोख बजावली. पियुष या ठिकाणी पॅवेलियन मध्ये परततोय, डगआउट मध्ये परततोय आणि आज गडीबाद बरोबरच षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 27. आता मात्र या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. खरोखर चांगलं षटक. दुसऱ्या षटकामध्ये योगेशनं 16 धावा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना आकाशाने या षटकामध्ये 2 गडी बाद करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात. अंडरआर्म क्रिकेट्स मध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं असं मापक असं षटक म्हणावं लागेल, खरंच मानलं पाहिजे. सुंदर असा खेळाचं प्रदर्शन गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळतं आणि आता षटक क्रमांक 4. जर गोलंदाजाचं नाव सांगा या ठिकाणी आम्हाला प्रत्येक रजिस्ट्रेशन करायचे. कृष्णा कृष्णा बघूया आपल्या नावाप्रमाणे खेळ करण्यासाठी सज्ज होतोय का. क्रिकेटमध्ये मगाशी सांगितलं आमच्या आकाशने कृष्णा सातपुते
आणि महाभारतामध्ये ज्या कृष्णाने संपूर्ण गीता लिहिली, जे महाभारत जिंकण्यासाठी मोठी भूमिका बजावली, परंतु आता या क्रिकेटची महाभारत आणि या क्रिकेटची रणनीती जिंकण्यासाठी कर्णधाराने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कृष्णा सज्ज होतोय पॅव्हिलियन एंड कडून आणि त्याला सामना करतोय डावखुरा केतन पंचाने पुन्हा एकदा नो करार दिलाय. पंचाचा निर्णय अंतिम असेल. ओके एक मिनिट. ओके मित्रांनो तुम्ही कॉमेंट्स करू नका, आम्ही या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून. एंड कडून आणि त्याला डावखुरा येस इट इज अंपायर्स कॉल नो बॉल होतं या ठिकाणी डिक्लेअर. नो प्लस वन आहे ना पंच संदीप म्हात्रे आपले एक धाव आहे ना या चेंडूवरती. गुड डिसिजन संदीप म्हात्रे यांचं अतिशय सुंदरचं परीक्षण बघायला मिळतंय. गोलंदाजाचा पहिला चेंडू नकारात्मक पकडलाय स्लायडिंगच्या मार्फत, बंधनकारक राहील जर वारंवार या ठिकाणी या चेंडूचा मारा झाला तर गोलंदाजाला जायबंदी केला जाईल. लगातार दुसरा चेंडू जर साइडिंगच्या मार्फत पंचांनी नकारात्मक पकडला तर संबंधित गोलंदाजाला जायबंद केला जाईल याची नोंद घ्या. या मॅच मध्ये त्याला बॅन करण्यात येईल याची नोंद घ्या. हा इंटरनॅशनल क्रिकेटचा नियम आहे. गोलंदाजी ऍक्शन मध्ये जर पंचांना थोडासा डाऊट वाटला तर सरळ नो करून त्या गोलंदाजाला त्या मॅच मध्ये जायबंद केला जाईल याची नोंद घ्या. आणि आता मात्र संघनायक मास्टर माइंड म्हणून अंडरआर्म क्रिकेट्स मध्ये ज्याची ओळख आहे, विभाग विभागामध्ये गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक लहान मुलगा ज्या खेळाडूचं नाव आपल्या डोळ्यासमोर ठेवून क्रिकेट खेळतो असा रोहन चिले हा आता रणनीती आखतोय, डावपेच आखतोय, ज्याला अंडरआर्म क्रिकेटचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो असा रोहन चिले सर्वस्वपणाला लावून सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. यस रोहन चिले यांनी गोलंदाज बदललाय, नवीन गोलंदाज फ्रेश बॉलर म्हणून अन्नू भोईर. रोहन चिले एक हुशार चतुर चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट्स मध्ये ज्याची एक ओळख आहे, ज्याची मोठी ख्याती आहे, त्याचं मोठं नाव आहे अनुभवीर. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन प्रगतीपथावरती. आणि आधी सांगितलंय चतुर आणि चाणाक्ष बुद्धीचा अवलंब करत रोहन चिले यानं गोलंदाजीची भूमिका अनुभवीर याच्या हातामध्ये दिल्यानंतर एस टी मागे पूर्णपणे जबाबदारी पूर्ण करतोय रोहन चिले. आणि अजून एक धक्का बसतोय या ठिकाणी साई चरण मॅजेस्टिक बदलापूर संघाला. रोशन या ठिकाणी बाद झालाय. नेक्स्ट मॅच अजिंक्य सीसी सारा इलेव्हन. या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस सडिया. अजिंक्य सीसी सारा इलेव्हन आपणास हा अंतिम कॉल असेल मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस सडियायचंय. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटक क्रमांक चार प्रगतीपथावरती मार्गस्थ आहे. कॉमेंटरी बॉक्स एंड कडून त्याला सामना करतो नवीन फलंदाज मनोज. कल्याण विभागातील दोन्ही मातब्बर संघ आहेत. व्हॉट अ शॉट, चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी नकारात्मक जे स्वैर चेंडू पकडलाय. अतिरिक्त गुणांच्या खात्यामध्ये वाढ होते, एका धावेने धाव संख्या होते 30 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स केला जातोय, बघूया चेंडू गलीच्या दिशेने. मिसअंडरस्टँडिंग होते, तू पकडतो का मी पकडतो, आणि याच वेळेमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स केला, वेळ वाया गेले आणि वेळेने आपल्या या ठिकाणी चौकाराचं स्वरूप प्राप्त केलंय. या चौकाराने धावसंख्या होते 34 धावा.
रिवर्स स्वीपचा अवलंब केलाय. सकाळपासूनच आपण बघतोय, जवळजवळ दोन दिवसांपासून बघतोय या टेनिस अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये पॅडल स्वीप, रिवर्स स्वीप, कट फ्लिक, स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह अशा इंटरनॅशनल लेवलच्या फटक्यांचा या ठिकाणी दर्जेदार नमुना आपणास पाहायला मिळतोय. याचाच अर्थ जय रागाई क्रियांश इलेव्हन चषक 2024 एक मात्र मोठ्या दर्जाची टुर्नामेंट्स आहे. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, अख्खू टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे सीमा रेषेवरती. तीन धावांचा चेंडू प्रवीण, चांगलं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर सीमा रेषेवरच्या क्षेत्ररक्षकांची जबाबदारी मोठी असते. सीमारेषेचे रक्षक असतात, सीमारेषे वाचवण्यासाठी त्यांची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे अपशब्द सुद्धा कोणी वापरू नका, तसे आढळल्यास आपणास दंडात्मक कारवाई होईल याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे आपणास दोन धावांची पॅनल्टी बसेल. दरम्यान पुढचा चेंडू येडे अन्नू भोईर, एक धाव मिळते सीमारेषेवरती एका धावेने, स्ट्राईक रोटेशनच्या रूपामध्ये एक धाव होते, एका धावेने धावसंख्या होते 37 37 धावा. स्कोरबोर्ड ऑन, सॉरी माफ करा, 36 धावा 36 क्षमा असावी. दरम्यान पुन्हा एकदा अनुभवी पॅडल स्वीप, सॉरी रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अख्खू टप्प्याचा चेंडू गतीवर थोडस कंट्रोल केलाय, फलंदाज बीट झालाय, चेंडू फाटा खेळपट्टीवरती पडल्यानंतर थोडासा गिरकी घेतोय, फिरकी घेतोय आणि एस टी रक्षक रोहन चिलेच्या हातामध्ये शांत होतोय. निर्धाव चेंडू होतोय, शेवटचा चेंडू या षटकामध्ये, वन टू गो लास्ट चेंडू, शेवटच्या चेंडूचा खेळ. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. स्टेप आउट येऊन करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा मिस झालाय आणि एस टी मागे रोहन चिले यांनी एस टी रक्षण केलंय. स्वरूपामध्ये आणि या चेंडू बरोबर षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 36 36, 9.00 अशी धावगती आहे. हॅलो, शेवटचा षटक, गोलंदाज हॅरी मात्रे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. मी जय रागाई क्रियांश इलेव्हन चषकामध्ये त्यांचं मनस्वी आभार मानतो. आपण आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं हॅरी मात्रे, धन्यवाद. धावसंख्या झाली 8. हरीश मात्रे यांचं या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य लाभलंय, खूप मोठी मदत मिळाली आणि त्यांचं मी मंडळाच्या वतीने मनसे आभार मानतो. पंच 2 मिनिटांसाठी सामना थांबवा प्लीज. ओके धन्यवाद. या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या होते 36 36 धावा, नो डाऊट. संबंधित खेळाडूला या ठिकाणी त्याची थोडीशी शंका होती परंतु ती शंका निरसन झाली. या ठिकाणी आलेल्या आमच्या आयोजकांच्या माहितीमधून हरेश बाबूलाल मात्रे यांच्याकडून या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचं, फार मोठं योगदान आहे या स्पर्धेला आणि त्यांच्या सहकार्यामधून आम्ही ही स्पर्धा यशस्वी करतोय. खूप खूप धन्यवाद.
कोणत्याही प्रकारची स्पर्धा करायची असेल तर फार महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सहकार्य, आणि हेच सहकार्य आम्हाला लाभले ते म्हणजे आमचे हरीश म्हात्रे दादा द्वितीय क्रमांकाचा एक आकर्षक पारितोषिक म्हणून त्यांच्याकडून आम्हाला मिळते, धन्यवाद. दरम्यान षटक क्रमांक 5 अखेरचं षटक आकाश आकाश वैयक्तिक पहिलं संघातर्फे पाचवं षटक शेवटचं हाणामारीचं षटक क्रिकेट विश्वामध्ये समजलं जातं. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा इरादा असतो प्रत्येक फलंदाजाचा. दरम्यान फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती सूरज बरेचसे डावखुऱ्या फलंदाजाचा भरणा असलेला हा संघ म्हणजेच साई चरण मॅजेस्टिक बदलापूर. आणि साहजिकच आहे 1990 दशकाचा जर विचार केला तर क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या खेळाडूने डावखुऱ्या फलंदाजांनी या विश्वामध्ये या जगामध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉरन डिलिव्हरी, अचूक टप्प्याचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु विकेटवरती पडल्यानंतर थोडीशी फिरकी घेतो, थोडासा टर्न होतोय आणि फलंदाजांना बीट करतोय. बऱ्याच वेळानंतर चेंडू निर्धाव होतोय, धावसंख्या या ठिकाणी थांबवले. अखेरचे 4 चेंडू आहेत फक्त या षटकातील या इनिंग मधील. दरम्यान चेट्टू एसटी मागे एसटी रक्षक हा सुद्धा एक मातबर मोठा खेळाडू आहे, अंडरआर्म क्रिकेट्स मध्ये एक त्याचं मोठं नाव आहे. आकाश गोलंदाजी मार्क वरती डावखुरा फलंदाज मनोजला, आणि यस इट इज, बॅटची कडा घेऊन एसटी उद्ध्वस्त करतोय क्लीन बोल्ड. अचूक टप्प्याचा चेंडू होता, वेगावरती थोडस नियंत्रण होतं, चेंडू पडल्यानंतर थोडीशी फिरकी घेतोय, बॅटचा अंदरुनीचा आतली कडा घेऊन एसटी वरती आदळतोय, दॅट्स अ कॉल फॉर क्लीन बोल्ड. अजून एक धक्का बसतो या षटकामध्ये अखेरच्या षटकामध्ये. या षटकामध्ये अखेरच्या षटकाचा जर विचार केला तर हे षटक हाणामारीचं असतं, परंतु आकाश या गोलंदाजाने अक्षरशः साईचरण मॅजेस्टिक संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, कोणती संधी देत नाहीये. भलाढ्य असा संघ ज्याची ओळख आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे जॉर्ज भार्गव इलेव्हन, आपल्या कल्याण विभागातील संघ आहे. दर्जेदार खेळाचं प्रदर्शन, एक मोठ्या इनिंग्स मोठ्या खेळ यांच्याकडून आपणास बघायला मिळत आहेत गेले बरीच वर्षापासून. दरम्यान पुढचा चेंडू आकाशाचा चौथा चेंडू असेल या षटकामधील अखेरचं षटक, षटक क्रमांक 5 मार्गस्थ प्रगतीपथावरती आहे. बघूया शेवटच्या 3 चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय फलंदाज रोहित. शॉर्ट अपलाईन चेंडू होता, या ठिकाणी कव्हर झोन मध्ये पाठवलाय. किती धाव मिळते त्या फटक्यावरती? एकच धाव मिळते. व्हाइटिश मिडअपच्या दिशेने चेंडू पाठवला होता, एकच धाव मिळते. डावखुरा फलंदाज खेळाडू छोटासा एका धावीने संघाची धावसंख्या होते 38. आतापर्यंत या षटकाचा विचार केला, आकाशाच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्यानं एक गडी बाद करत असताना फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक मोठं असं गोलंदाजीचा या ठिकाणी नमुना आपण बघायला मिळतो, एक चांगली गोलंदाजी आहे. चला वेळ काढू नका, 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपणास ही मॅच एक इनिंग संपवायचे. टेनिस क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट नियमांच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा खेळवतोय. सर्व नियमांची अंमलबजावणी करत असताना आपण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे. सर्व संघांनी याची नोंद घ्या. चला जॉर्ज भार्गव इलेव्हन वेळ काढू नका, या ठिकाणी कॉमेंट बॉक्स मध्ये टायमर लागलेला आहे, वेळेचं भान ठेवा. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण मॅच खेळवायची. दरम्यान पुन्हा एकदा आकाश डावखुऱ्या फलंदाजाला मेसिंग होतोय. बघूया चेंडू चिट्टू याचा एसटी मागे थोडस आक्रमण होतोय. बघूया वेगवान चेंडू होता परंतु थोडासा मिस झालाय चिट्टू, आणि व्हाइट प्लस 4 असा पंजा म्हणजे 5 धावा मिळाल्या आहेत. एसटी रक्षण करण्याचा प्रयत्न होता, थोडस आक्रमक पवित्र घेतलं होतं चिट्टू याने, परंतु गतिमान चेंडू थोडस मिस होतो एसटी मागे आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये होतंय. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज आकाश यानं चेंडूला थोडस टर्न करून फिरवून
एसटी उद्ध्वस्त करून टाकले आणि सूरजाची खेळी केतन याची खेळी संपुष्टात आणले। चला अजिंक्य सीसी सारा इलेवन आपण टॉस साठी या। अजिंक्य सीसी आणि सारा इलेवन आपणास तिसरा पुकार देण्यात आलेला आहे ऑलरेडी। अजिंक्य साई क्षमा असावी माफ करा, अजिंक्य साई आणि सारा इलेवन आपण कॉमेंट बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी नाणेफेकीसाठी यायचे। शेवटचा चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू असेल, बघूया जास्तीत जास्त धावा कुटण्याच्या प्रयत्नामध्ये नवीन फलंदाज अमित आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटचा चेंडू ट्रॅक करण्यासाठी। आकाश आतापर्यंत जवळजवळ त्यानं दोन गडी बाद केलेत, फलंदाज अमित शेवटच्या चेंडूला या ठिकाणी सन्मान करतोय। धावसंख्या धावफलकावरती लागले त्या 43 43 धावा शेवटचा चेंडू चेक होतोय, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक गोलंदाजाला एक चेक करण्याची मुभा असेल। आणि अशा तऱ्हेने या चेंडू बरोबर गडी बाद होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि या बरोबरच षटक क्रमांक 5 संपुष्टात आले। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्यावरती धावसंख्या होती ती 43 43 धावा आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष आहे। 11.00 अशी रिकॉर्ड रनरेट धावगती आपणास विजयासाठी। ओके सामन्यामध्ये थोडासा फेरफार होतोय, बदल होतोय, नंतर दुसऱ्या पेना आम्ही लगेच चालू करतोय। एसबीजे अंबरनाथ विरुद्ध क्रियन्स पॅकर्स ड्रीम इलेवन, एसबीजे अंबरनाथ वर्सेस स्वर्गीय क्रियन्स पॅकर्स ड्रीम इलेवन, दोन्ही संघांनी विकेटसाठी या दुसऱ्या फेरीचा सामना असेल। एसबीजे अंबरनाथ विरुद्ध स्वर्गीय क्रियन्स पॅकर्स इलेवन ड्रीम इलेवन साठी या। आणि यानंतर आपल्या स्पर्धेचं आणि आमच्या स्कोरबोर्डचं धावतं वर्णन संपूर्ण स्पर्धेचा आढावा आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी सादर करण्यासाठी या समालोचन कक्षामध्ये मी जॉईन करतोय माझा सहकारी साथीदार मनीषाला आणि या ठिकाणी मी तुर्तास रजा घेतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हॅलो चेक, थँक्यू सो मच अमित केने, आपलं देखील धन्यवाद। आपल्या सुमधुर आवाजामध्ये आपण ही फर्स्ट इनिंग कव्हर केली आहे, खूप चांगली मॅच आपल्या भेटी तिथे आली आहे। साई चरण मॅजेस्टिक बदलापूर विपक्ष जॉर्ज भार्गव इलेव्हन या दोन्ही संघांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना साई चरण मॅजेस्टिक बदलापूर या संघांनी धावा बनवल्यात 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावेंचं लक्ष ठेवलंय। हेच म्हणजे जॉर्ज भार्गव इलेव्हन या संघासमोर दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत या दोन्ही संघांमध्ये। या दोन्ही संघांमध्ये इथे फाइट होणार आहे। चला यानंतरची मॅच असणार आहे एसबीजे अंबरनाथ विपक्ष क्रियन्स पॅकर्स ड्रीम इलेव्हन। आपल्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की त्वरित आपण टॉस साठी यायचंय नाणेफेकीसाठी यायचंय कम बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठावरती। क्रियन्स पॅकर्स ड्रीम इलेव्हन संघ आपले कर्णधार देखील आले असेल तर आपण टॉस साठी यायचंय नाणेफेकीसाठी यायचंय। आणि फलंदाजी मार्क वरती आणि मी विनंती करेल आपले मान्यवर माननीय श्री हरीश म्हात्रे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचंय। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असणार आहे। गोलंदाजी मार्क वरती पियुष आणि फलंदाजी मार्क वरती ज्या नावाची चर्चा संपूर्ण अंडरम क्रिकेटमध्ये असते तोच फलंदाज रोहन
रोहन चिल्ल आणि त्याची साथ देण्यासाठी येतोय नॉन स्ट्राइकिंग एंड लास्ट सुनील सुनील उर्फ गांगुली नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू पलाड्य संघ आहे अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर खूप चांगला खूप मोठा संघ आहे इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर ज्या संघाची ओळख ऑस्ट्रेलिया संघाची आहे तशीच ओळख इथे जॉर्ज इलेवन भार्गव या संघाची आहे पहिला चेंडू एक लाऊड अपील लाऊड कॉल नो चेंडू पंचानी कॉल केलाय पण फलंदाज बाद आहे का येस पहिल्या चेंडूवरती एक पहिला मोठा झटका पहिला हदरा इथे लागतोय जॉर्ज भार्गव इलेवन या संघाला रोहन छिल्ले याच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद नाणेफेकीचा कौल इथे जिंकला एसबीजे अंबरनाथ या संघाने हा चेंडू देखील काउंट असणार आहे पण एक रन इथे ऍड होणार आहे पंचांच्या भूमिकेत बघतोय आपण तीन तटस्थ पंच सूरज म्हात्रे मेन पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय संदीप म्हात्रे यांना आणि अजून एक पंच तिसरे पंच सागर असणार आहे तिथे सागर सांबारे उर्फ शॅगी हे देखील आहेत पंचांच्या भूमिकेत सामन्याकडे स्ट्रायकिंग एंडला आता येतोय सुनील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अजून एक अंडरम क्रिकेटचं मोठं नाव अंडरम क्रिकेटमध्ये 360 डिग्री म्हणून जाणला जाणारा हा फलंदाज चिट्टू पहिला चेंडू नो फेकला होता पण त्यानंतर धावचित स्वरूपाने रनआउट स्वरूपाने रोहन छिल्ले याची खेळी इथे संपुष्टात आली आहे पियुष गोलंदाजी मार्क वरती यावेळी देखील एक चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला सुनीलच्या बॅट मधून एका धावेनी धावफलक पुढे सरसावतो ही पहिली धाव जी बॅटनी आली आहे जी लीगल स्वरूपाने आली आहे ती धावफलकेवरती ऍड होणार आहे दोन धावा इथे धावफलकावरती लागल्यात दोन्ही बलाढ्य संघ आहे साई चरण मॅजेस्टिक बदलापूर संघ ज्यांनी प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावेंचं इथे लक्ष ठेवलंय जॉर्ज भार्गव इलेवन या संघासमोर आणि पहिल्या चेंडूवरती बघा पहिला चेंडू नो होता आणि त्या चेंडूवरती धावचित स्वरूपाने रोहनची विकेट इथे गमावी लागली आहे त्यानंतर बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला यावेळी बघतोय आपण एक अंडरम क्रिकेटचा सितारा स्टार प्लेअर चिट्टू पावशी याला गोलंदाजी मार्क वरती समोर असणारा मिस्टर 360 डिग्री आणि आपल्या नावाप्रमाणे खेळ करत असताना पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा पवित्र त्यांनी बाहेर काढला पण बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क इथे होत नाहीये येतोय निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेस आपलं पहिलं षटक मार्गस्थ असताना 44 धावेंचं लक्ष इथे आपल्या समोर असताना पियुष गोलंदाजी मार्क वरती समोर असणारा चिट्टू राईट राऊंड विकेटनी मारा करतोय आणि यावेळी देखील एक चांगला फटका कवच रिजन वरती क्षेत्ररक्षण देखील तिथे चांगलं होतं कलेक्शन चांगलं होतं पण फेकी करताना थोडीशी घाई आपल्याला बघायला मिळाली आणि बघता बघता एक धाव देखील धाव फलकावरती कंप्लीट झाली प्रेशर असणार आहे का जॉर्ज संघावरती की प्रेशर असणार आहे इथे गोलंदाजी करत असलेल्या संघावरती साई चरण मॅजेस्टिक बदलापूर या संघावरती 44 धावा म्हणजे फायटिंग टोटल यस 5 षटकांच्या सामन्यामध्ये फायटिंग टोटल नक्कीच इथे उभारलंय बघत या टोटलचा सामना करत असताना पाठलाग करत असताना कशी फलंदाजी करतायत जॉर्ज भार्गव इलेव्हन संघाचे हे सर्वच खेळाडू स्टार कास्ट लाईन अप या संघामध्ये असणार आहे पियुष गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी यावी पुन्हा एकदा स्वेच्छेचा फटका अप्रतिम फटका चेंडूचा टप्पा ओळखला आणि बॅटचं आणि बॉलचं अप्रतिम कनेक्शन पॉइंट रिजन वरती तुला बिरकावून दिलाय 4 धावेंसाठी काय या खेळाडूची ओळख आहे सुनील उर्फ गांगुली नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आणि फलंदाजी बघा अप्रतिम गोलंदाजांनी डॉमिनेट केलं होतं पहिल्या 4 चेंडूंवरती त्यानंतर फलंदाजाच्या बॅट मधून एक खूप चांगला फटका बघायला मिळाला आपल्याला सुनील त्याच्या बॅट मधून चौकार आणि धावींचा विचार केला तर 7 धावा लागल्या धावफलकावरती
लास्ट बॉल वन टू गो शेवटचा चेंडू या पावर प्ले च्या षटकामध्ये फर्स्ट चेक खेळले एक गडी बात करण्यामध्ये यश एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून आलाय पियुष गोलंदाजी मार्कवर समोर असणार आहे समोर यावेळी देखील फटका फसलाय एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये अजून एक फलंदाज इथे बाद होतोय सारे सौर यावेळी देखील आणि त्या प्रेक्षकांचं देखील मी धन्यवाद मानतोय ज्या प्रेक्षकांनी तो चेंडू तिथे अडवला मॅच बॉल होता आणि फलंदाजी मार्क वरती आता अनुप भोईर येतोय एक अप्रतिम दर्जेदार गोलंदाज पण आता आवश्यकता असणार आहे कारण अडचणी तिथे जॉर्ज भार्गव इलेव्हन संघ बघायला मिळतोय आपल्याला एक चौकार नक्कीच सुनीलनी मारला होता गांगुलीनी आपल्या बॅट मधून एक चौकार आपल्याला दाखवला होता एक अप्रतिम फटका पण त्यानंतर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता एलिव्हेशनला कंट्रोल मिळाला नाही त्याला आणि फलंदाज इथे बाद झालाय दोन मोठे झटके इथे लागलेत आतापर्यंत जॉर्ज भार्गव इलेव्हन या संघाला रोहन चिल्ले आणि सुनील उर्फ गांगुली याच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय आपल्याला चिट्टू पावशे मिस्टर 360 डिग्री अंडरम क्रिकेटचा या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आता दडपण त्याच्यावरती देखील असणार आहे कारण जबाबदारी आता त्याला पार पाडावी लागणार त्याच्या शोल्डर्स वरती त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी असणार आहे 44 धावा कुटण्याची ज्यातील पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात गोलंदाजी मार्कवर राकेश पहिलं षटक घेऊन यावी बघा पुन्हा एकदा एक अप्रतिम फटका 4 धावांसाठी निघून जाणारा 360 डिग्री नावानी का ओळखला जातो हा फलंदाज त्याचा पुन्हा एकदा एका बॅट मधून दाखवलाय डीजे आणि माननीय मान्यवर तुषार म्हात्रे साहेब कुठे असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि इथे विराजमान होऊन सामना एन्जॉय करायचा आहे आणि निखिल म्हात्रे यांचा देखील विनंती असणार आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आणि इथे बसून विराजमान होऊन हा सामना एन्जॉय करायचा आहे प्रेक्षकांची देखील एकच गर्दी बघायला मिळते कारण आयोजन देखील तेवढं सुरेख आहे सुरेख चषक देखील इथे आहे जय रागाई क्रियांश 11 चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये आपण आहोत पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता राकेशच्या गोलंदाजी मध्ये यावेळी देखील रूम क्रिएट केलाय कच्चा प्रतिम फटका सलगचा येणारा दुसरा चौकार चिट्टूच्या बॅट मधून डीजे यावेळी देखील रूम थँक्यू डीजे धन्यवाद सुमधुर संगीत दोन चौकार दोन चेंडूंवरती दोन चौकार नावाप्रमाणे खेळ मिस्टर 360 डिग्री का म्हटलं जातं एक चौकार वसूल केला स्क्वेअर लेग आणि फाईन लेग रिजनच्या अगदी मधोमध दुसरा चौकार वसूल केला पॉइंट रिजन आणि कव्हर रिजनच्या अगदी मधोमध आणि तुषार म्हात्रे साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत आहे यायचंय सर व्यासपीठावरती येऊन सामना एन्जॉय करायचा आहे यावेळी देखील रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव इथे कंप्लीट झाली बघा पहिला सो स्विच हिट करण्यासाठी रिव्हर्स चांगली गोलंदाजी त्याच्या आर्क मध्ये चेंडू टाकला नाहीये गोलंदाजाचा नक्कीच इथे कमबॅक मानावं लागेल राकेश गोलंदाजी मार्क वरती दोन चेंडूवरती दोन चौकार चिट्टूनी वसूल केलेत आता फलंदाजी मार्क वरती असणार आहे अन्नू बोहिर ज्यांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली एक षटक त्यांनी फेकलं
आणि त्या षटकामध्ये 9 धावा देखील त्यांनी दिल्या होत्या। सात धावा दिल्या होत्या गोलंदाजी मार्क वरती। पुन्हा एकदा राकेश भरपूर वे आपण इथे काढलाय। विनंती असणार आहे साई चरण मॅजेस्टिक बदलापूर संघ आपल्याला 20 मिनिटांची अवधी अन्यथा पेनलाइज केलं जाईल। पुन्हा एकदा यावे सुशेट करण्याचा प्रयत्न पण टप्पा इथे चुकीचा होता कारण लाईन इथे चुकीची होती आणि या चुकीच्या लाईनला इथे जागा नाहीये। डाव्या यशीच्या बाहेरून लेक्समच्या बाहेरून इथे हा चेंडू निघून जातोय। वाईट बॉल पंच आपले दोन्ही आत समांतर करतायत। अतिरिक्त स्वरूपाची एक धाव 17 धावा देखील झाल्या धावफलकावर। यावेळी देखील एक चांगला फटका मिडविकेट रिजन वरती गॅप शॉट सिलेक्शन याला म्हणावं लागेल अप्रतिम फटका। अजून एक चौकार फटका मिडविकेट रिजन दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत। रोहन चिल्ले देखील मैदानात नाही आहे तो तंबूच्या आश्रयाला परत गेलाय। सुनील उर्फ गांगुली देखील मैदानाच्या आतमध्ये नाहीये तर तंबूच्या आश्रयमध्ये परत गेलाय आणि आता फलंदाजी करतोय। अन्नूच्या बॅट मधून चौकार आला होता। यावेळी देखील एलिव्हेशन आहे झेल कंप्लीट केलाय का पंचांसाठी कॉल असेल। यस संदीप मात्रे आपला देखील बोट आकाशाकडे म्हणजे अन्नूजी केई देखील इथे संपुष्टात। काय घडतंय यावेळी देखील चौकार येत होते धावा येत होत्या हा फटका मारण्याची आवश्यकता होती का येणारा काळ आपल्याला सांगेल ही मॅच कुठे आपल्याला घेऊन जाते। 44 धावेचं लक्ष आणि ज्यातील आतापर्यंत 21 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात म्हणजे जवळपास 50% धावा इथे झाल्या धावफलकावरती। 5 चेंडूचा खेळ देखील झालाय। 1 to go लास्ट बॉल इथे आता शिल्लक असणार आहे आणि फलंदाजी मार्क वरती अन्नू याची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रवीण। चला स्पीडअप करायचं थोडंसं स्पीडअप करायचं दोन्ही संघांना ही विनंती असणार आहे। वारंवार प्रत्येक चेंडूवरती आपण क्षेत्ररक्षण बदलायचं नाही स्पीडअप करायचं प्रेक्षकांची देखील एकच गर्दी बघायला मिळते आपल्याला आणि खूप सुरेख आपल्याला आयोजन देखील बघायला मिळत आहे। अंडर द लाईट्स नाईट क्रिकेटला एन्जॉय करतायत सर्कल क्रिकेटला एन्जॉय करतायत। चेक आहे का पण येस चेक असणार आहे षटकातील पहिला चेक इथे कंप्लीट केला म्हणजे आता गोलंदाज चेक करू शकत नाहीये। प्रवीण फलंदाजी मार्कवरती असणार आहे आणि यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला ठोठवून काढलाय। सेन्सिबल क्रिकेट चांगलं क्रिकेट जे क्रिकेट खेळण्याची आवश्यकता संपूर्ण जॉर्ज भार्गव 11 संघाला आहे तसंच क्रिकेट इथे राके प्रवीणच्या मार्फत होत आहे। एक धाव डीजे चेंडूचा खेळ झालाय। 22 धावा धावफलकावरती झाल्यात म्हणजे अजून जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावेंचं समीकरण असणार आहे। आणि आपल्या स्पेल मधील शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दिसतोय आपल्याला पियुष। पियुषने पहिलं षटक हाताळलं होतं त्यामध्ये 7 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी देखील त्यांनी बाद केला होता। तो नो चेंडू वरती धावचित स्वरूपाने गडी बाद झाला होता रोहन चिल्ले आणि अजून एक गडी त्यांनी बाद केला होता शेवटच्या चेंडू वरती सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली याचा। त्याच गोलंदाजावरती इथे विश्वास ठेवलाय कारण इथे संरक्षण करायचंय 18 चेंडू आणि 22 धावेंचं। 18 balls 22 runs to win अर्ध लक्ष इथे पार पाडलंय 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू आणि 22 धावा इथे धावफलकावरती आल्यात। आता समीकरण असणार आहे 18 चेंडू आणि 22 धावेंचं। प्रवीण स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहे चिट्टू मिस्टर 360 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पियुष। यावेळी देखील हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटची एज लागतंय चेंडू पायाला देखील अदळतोय आणि निघून जातोय तिथे शॉर्टकवर या रिजन मध्ये एका धावेसाठी चांगलं क्रिकेट खेळतोय आतापर्यंत प्रवीण। आपल्याला 2 चेंडू तो खेळला सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आवश्यकता मोठी नाहीये 18 चेंडू आणि 22 धावेचं समीकरण आहे म्हणजे बॉल प्रति फक्त 4 धावा इथे वरती आहेत। पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय आपल्याला चिट्टू पावशे
चला बघण्यासाठी प्रेक्षकांची देखील एकच गर्दी आपल्याला बघायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा एक अप्रतिम फटका आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच दर्जेदार होत आहे कुठल्याही गोलंदाजाला. आणि मोठ्या गावातील सुप्रसिद्ध गायक राम म्हात्रे साहेब यांचं देखील स्वागत आहे. यायचंय दादा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आणि सामना एन्जॉय करायचा. पियुष पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती समोर असणार आहे प्रवीण. यावेळी देखील एक चांगला कव्हरचा फटका बघायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःला पूर्णपणे झोकून दिला बॉडी ऑन द लाईन फेकली आहे कारण मॅच जिंकायची असेल तर कव्हरचा फटका करण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही गोलंदाजाने स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. सात यष्टी रक्षकाची हवी असते आणि ती सात आतापर्यंत अप्रतिम मिळाली आहे साई चरण मॅजेस्टिक बदलापूर या संघाकडून. तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूंवरती तीन धावा दिल्यात आतापर्यंत पियुषांनी. यावेळी फर्स्ट चेक कम्प्लीट झालाय का पंच? येस फर्स्ट चेक कम्प्लीट झालाय. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यात यश देखील मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट डीजे त्याला टार्गेट केलंय आणि फक्त बॅटची एज तिथे लागली आणि तो चेंडू चौकारासाठी निघून गेलाय. काय या खेळाडूचं नाव मिस्टर 360 आहे. तो आपल्या बॅटिंग मध्ये दाखवून देतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि येतोय निर्धाव चेंडू. एका चेंडूवरती फलंदाजाचं अधिराज्य तर पुढच्या चेंडूवरती गोलंदाजाचं अधिराज्य. मॅच बॅलन्स आहे. सामना अजूनही बॅलन्स असणार आहे. पाच चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. लास्ट बॉल वन टू गो. आपल्या स्पेल मधील शेवटचा चेंडू पियुष हाताळतोय. यावेळी देखील अप्रतिम फटका आणि यावेळी क्षेत्ररक्षण होत आहे चांगलं. रिले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. तिथे दोन क्षेत्ररक्षक होत आहे. षटक संपलंय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती. 30 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता. डीजे सुमधुर संगीत आणि आमच्या आवाजाची देखील अप्रतिम काळजी घेण्यात आली आहे. त्या अनंत पाटील साहेबांच्याकडून धन्यवाद दादा. गोलंदाजी मार्क वरती येतोय अमित. काय समीकरण असणार आहे? 12 चेंडू आणि 14 धावींचं समीकरण असणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ एका साईडला ते 14 धावा रोखण्याचा प्रयत्न साई चरण मॅजेस्टिक बदलापूर संघाला आणि त्याच 14 धावा कुटण्याचा प्रयत्न बनवण्याचा प्रयत्न इथे करतोय जॉर्ज भार्गव 11 हा संघ. एक खूप चांगली लढत खूप चांगली मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. पहिला चेंडू लाईन ओळखली होती आणि फटका देखील अप्रतिम होता. हा चेंडू जर खेळला जरी नसता तरी व्हाइट बॉल आला असता. पण चेंडूला माहित आहे त्यांनी गॅप ओळखली भरपूर टायमिंग. चांगला नजराना अजून एक चांगला फटका. चेंडूला डिस्पॅच करून टाकलाय कवच रिजन वरती 4 धावींसाठी. जे समीकरण 12 चेंडू 14 धावींचं होतं ते समीकरण आता येऊन ठेपलंय. 11 चेंडू आणि 10 धावींवरती. यावेळी देखील फटका फसलाय का? येस हा फटका फसलाय की मॅच फसली आहे कारण चिट्टू पावशे पुन्हा एकदा डगआउटच्या यावेळी देखील वाटचाल करतोय डीजे.
मैच सा हा टर्निंग पॉइंट मनाला हरकत नहीं है। आणि फलंदाजी मार्क वरती येतोय अमन। जे समीकरण 12 चेंडू आणि 14 धावांचं होता त्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर समीकरण होता 11 चेंडू आणि 10 धावांचं। आता समीकरण येऊन ठेपलंय, बॉल प्रति रन 10 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण। जो फलंदाज आग उघडत होता त्या फलंदाजाला आता तंबूच्या हॅलो चेक हॅलो हॅलो चेक एक धावली आणि यावेळी बघा फन्स आपल्याला कॉल करणार आहेत की निर्धाव चेंडू असणार आहे की व्हाईट बॉल असणार आहे। चेंडू आहे निर्धाव, मी म्हटलं होतं तो फटका फसलाय चिट्टूचा की मॅच इथे फसली आहे। एक धडाडीला आलेला फलंदाज जो खूप चांगली फलंदाजी करत होता तो इथे बाद झालाय। त्यानंतर आता जबाबदारी असणार आहे दोन फलंदाज अमन आणि प्रवीण याच्यावरती। यावेळी पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे, येस लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉल येणार आहे। धाव झालाय 36 धाव फलकावरती। यावेळी देखील हलक्या हाताने फक्त चेंडूला लेग रिजन मध्ये ऑन रिजन मध्ये ठोठवलंय एका दावेसाठी। या एका दावेने धावफलक देखील पुढे सरसवतोय। धावा झाले धावफलकावरती 37 धावा 37 आणि चेंडू झालेत 5, येस 1 to go, लास्ट बॉल 37 धावा धावफलकावरती झालाय। शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। यावेळी कटचा प्रतिम फटका चौकार, हा चौकार मॅच मिळणार ठरू शकतो का येणारा खेळ आपल्याला सांगणार आहे, कारण धाव झाले धाव फलकावरती धावा आणि समीकरण आता येऊन ठेपलंय 6 चेंडू आणि 3 धावेंवरती। डीजे तर अप्रतिम गोलंदाजी करावी लागणार आहे साई चरण मॅजेस्टिक बदलापूर या संघाला, कारण धावफलक 6 चेंडू आणि 3 धावेंवरती आता येऊन ठेपलंय। बघा सर्व क्षेत्ररक्षक इथे पुढे आलेत, खूप चांगली मॅच इथे रंगते आहे। प्रत्येक चेंडूवरती काय पलट आपल्याला बघायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती असणारे गोलंदाज केतन, केतन वरती देखील दडपण असणार आहे, कारण त्याला फक्त आणि फक्त 3 धावेंचं इथे संरक्षण करायचंय। चांगली फलंदाजी अप्रतिम फलंदाजी प्रवीणची देखील राहिली आहे। अमननी देखील आपल्या बॅटचं ब्लेड ओपन केला, चौकार वसूल केला आणि सामना इथे जवळपास आता खुला केला असं म्हणायला हरकत नाही आहे। जॉर्ज भार्गव 11 या संघाकडून पहिला चेंडू, सामना फिनिश, मॅच जिंकली आहे, सामना जिंकला इथे जॉर्ज भार्गव 11 या संघाने। पहिला चेंडू